काय म्हणता कोणाची किंमत? अडीच लाख रुपये. दाताला कसं आहे? दुसरा आहे. जात कोणती याची? कोसा केदार मध्ये मोडतो. दोन दाते आहे. तर या वस्त्राची काय सांगता किंमत? विकलेले म्हैसूरवाले. बर, म्हैसूरवाले घेतले. किती घेतले ते? पंच्याऐंशी हजार रुपयाला. दाताला कसा होता? आदत आहे. किती महिने वस्त्र आहे? दीड वर्षाचं आहे. त्याच काय सांगताय? हे पण विकलेलं आहे. कितीला विकलंय? 55 ला विकलेलं आहे. किती महिने वस्त्र आहे? एक वर्ष. ही वस्त्र घेतलंय तुम्ही? विकत घेतलंय. किती घेतलंय? 35 घेतलंय. किती महिने वस्त्र आहे? 8-9 महिने. बरं, या बऱ्याच काय म्हणताय? 85. आता आता कसं आहे? दुसरं झालेलं आहे. या कोणाचं काय म्हणताय? 50,000. आदत आहे का? आदत आहे. हे विकले का? तुम्ही विकत घेतले. किती घेतले? 1,25,000 घेतले. किती महिने वसूर आहे? 7 महिने वसूर आहे. हे किती घेतले? 51,000 घेतले. किती महिन्याचं कालवड आहे? कालवड आहे का? किती महिन्याचं कालवड आहे? कालवड आहे. किती? एक वर्ष वयाचे. कोण किती घेतले? 60,000 घेतले. किती महिन्याचं आहे? गाय कितीला घेतली? विकली. कितीला विकली? 85,000 ला. वेद किती आहे? 85,000 रुपये. वेद किती आहे? गाभण आहे का आता? तरी दूध किती निघेल त्याचं? काय रिचा आयचं रेकॉर्ड कसं आहे? किती दूध दिल तर काय? एक लिटर. बर, हे विकले का घेतले? हा, किती घेतले? 51,000 रुपये. किती महिने वस्त्र आहे? 5-6 महिने. घेतलेलं आहे का? किती घेतले? 40,000 ला घेतले. किती महिन्याचं आहे? बरं, तुमचा व्यापार आहे, तुमचं नाव आणि गाव सांगा. तुमचं नाव संजेश शिंदे. गाव? गाव अथली. तालुका बेळगाव. तालुका बेळगाव.